शरद पवारांच्या डिनर डिप्लोमसीची. शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे बारामतीमधील गोविंद बागेत. पवार कुटुंबियांनी सीएम आणि डीसीएमना जेवणाचं आमंत्रण दिलं. 2 मार्चला बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार बारामतीत येत आहेत. त्यांना शरद पवार यांनी जेवणाचं निमंत्रण देऊन डिनर डिप्लोमसी केल्याचं देखील पाहायला मिळतं. 2 मार्चला बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यांना आता शरद पवारांकडून जेवणाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मला असं वाटतं पत्रही लिहिलं आणि फोनही केला होता की आपण सगळे आमच्या बारामतीत येत आहेत. आपल्या बारामतीत मुख्यमंत्री आणि डीसीएम 1 आणि डीसी 2 येत आहेत. तर त्यांनी सगळ्यांनी बारामतीत आल्यावर अतिथी देवो भव, आम्हाला खूप आनंद वाटेल जर तुम्ही आमच्या घरी जेवायला आला. आपली जी परंपरा आहे, जर मोठे नेते कुणीही आपल्या भागात आपल्या गावामध्ये जर येत असतील, आपल्या संस्थेमध्ये येत असतील आपली परवानगी न घेता, तर मग त्यांना घरी जेवणाची एक प्रथा आहे बोलवण्याची. ते पवार साहेबांनी